पासून इथे आमची वाट बघावी लागली। राजकीय घडामोडी जरा सध्या मुंबई शहरामध्ये जास्त गतिमान आहे, म्हणून प्रत्येक पक्ष आपापली भूमिका येणाऱ्या 15 ऑक्टोबरच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी ते तयारीला लागलेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जसं मागेही मी सांगितलं होतं, मागील 15 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आणि 2004 पासून राष्ट्रीय पातळीवर सुद्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षांच्या बरोबर कार्यरत आहे। आम्ही आघाडी केली होती 99 मध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवीन पक्ष म्हणून स्थापन झाला आणि त्यावेळीस विधानसभे आणि लोकसभेमध्ये आमची वेगळी भूमिका होती। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक अशी परिस्थिती निर्माण झाली की जोपर्यंत दोन पक्ष एकत्र होत नव्हते तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सरकारची स्थापना होऊ शकत नव्हती। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका पहिल्यापासून की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन व्हावं, गोरगरिबांच्यासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी, प्रत्येक वर्गाच्या लोकांच्यासाठी न्याय मिळवण्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा धोरण राहिलेला आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या विरोधात निवडणुकीत लढल्यानंतरही आम्ही कुठल्याही दुसऱ्या पक्षांच्या बरोबर न जाता पुढाकार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक धर्मनिरपेक्ष सरकार महाराष्ट्रामध्ये लोकशाही आघाडीची सरकार म्हणून इथे आम्ही स्थापन केली। त्यानंतर भारताच्या राजकारणामध्ये सुद्धा 2004 साली काँग्रेसच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्येही एक लोकशाही आघाडी सरकारची स्थापना झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक अग्रणी भूमिका होती। त्यावेळी सुद्धा एक केंद्रामध्ये देशामध्ये एक प्रगतीशील आणि धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन झाली पाहिजे, त्यामुळे आम्ही काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथेही आम्ही साथ दिला। अतिशय जबाबदारीनं आणि सर्व परिस्थितीच्या भान ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच काँग्रेसचा साथ दिलेला आहे आणि या राज्यामध्येही मागील 15 वर्षामध्ये अतिशय जबाबदारीनं आमचे सर्व मंत्री असो, आमदार असो, सर्व बाकीचे नेते मंडळी असो, त्यांनी काँग्रेस पक्षाला साथ देण्याचं काम केलं आहे। मागील 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 71 आमदार निवडून आले होते, काँग्रेस पक्षाचे 69 आमदार होते, तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 3-4 आठवड्या पेच सुरू होता तरी देखील एक अतिशय एक सौम्य भूमिका स्वीकारली आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इथे परत सरकार आम्ही बनवण्याच्यासाठी साथ दिला होता। अर्थात 15 वर्षामध्ये काही परिस्थिती राहिली असेल तरी देखील महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री काँग्रेसच्याच इथे राहिलेला आहे, ही वास्तव आहे।
आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये आमचे नेते शरद पवार जी यांनी स्वयं पुढाकार घेऊन काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधीजीला भेटून जवळपास ही गोष्ट 2 महिने अगोदरची आहे। त्यांनी सोनियाजीला सांगितलं की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस बरोबर आघाडी आम्ही करू इच्छितो आणि या आघाडीच्या बाबतीत जे काही बाकीचा निर्णय सीट्सचा आणि बाकीचा जे असते ते लवकरात लवकर झालं पाहिजे। त्यांनी सोनियाजींनी पण याच बाबतीचा दुजोरा दिला आणि त्यानंतर जवळपास 1 महिन्यापूर्वी काँग्रेसचे नेते एके अँटनीजी आणि अहमद पटेल पवार साहेब आणि माझी दिल्लीत भेट झाली आणि त्या भेटीमध्ये आम्ही आमच्या पक्षाची जी भूमिका होती जे आम्ही त्या आधी पण आम्ही जाहीर रीतीने आम्ही जे मांडली होती की यावेळीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक अधिक मजबूत पक्ष मोठा पक्ष म्हणून आता उभारला आहे। कारण 2004 नंतर 2009 मध्ये जेव्हा विधानसभेची निवडणूक होते त्यावेळीस काँग्रेसची भूमिका होती की आमचे लोकसभेची संख्या ज्यादा आहे राष्ट्रवादाची कमी आहे आणि म्हणून आम्ही राष्ट्रवादीची जागा विधानसभेच्या वेळीस कमी करणार। त्यावेळीही आम्ही खूप म्हणजे त्यावेळी आग्रह केला की असं करू नका, एकदा युतीचा आपच्या आघाडीचा एक प्रिन्सिपल ठरलेला नंतर 124 जागा 2004 मध्ये आमच्याकडे होती ती कमी करू नका। अशा राजकारणामध्ये उतार चढाव थोडेफार कमी जास्त होत असतात, एक आपला आघाडीचा धर्म आपला असावा, तरी देखील काँग्रेसने त्यावेळीच आमची जागा कमी केली होती। आता 2014 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काँग्रेसपेक्षा दुप्पट जागा लोकसभेमध्ये लागलेल्या आहे आणि त्यामुळे आमच्याही आग्रह आहे आणि आमचा आग्रह नुसता लोकसभेच्या आधारावरच नव्हे, लोकसभेमध्ये लोकसभेची संख्या पण ज्यादा होती त्याचबरोबर विधानसभा वाईज जर आपण त्याचा अनालिसिस केला तरीही आमची जागा काँग्रेसपेक्षा ज्यादा होती। कालच्या आता जिल्हा परिषदच्या इलेक्शन्स जे आता राज्यभरात झाले त्यामध्येही सर्वात जास्त अध्यक्ष आणि उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले आहे, ही पण वास्तव आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक ताकद त्याला लक्षात ठेवून आपण आम्हाला यावेळीस निम्म्या निम्म्या जागा द्या असा आग्रह आम्ही सुरुवातीपासून तिथे त्यांना केला होता। अनेक दिवसापासून हे दिल्लीत चर्चा झाल्यानंतरही आम्ही वारंवार काँग्रेस पक्षाला विनंती आम्ही करत होतो की हा विषय लवकरात लवकर संपवला पाहिजे, कारण आता निवडणूक केव्हाही लागू शकते, तरी देखील फार गंभीरतेने ह्या गोष्टीवर लक्ष कोणी घातलं नाही, तरी देखील आम्ही समाधानी होतो की कधी ना कधी काँग्रेस बरोबर हा विषय आमच्या पेज सुटेल आणि आपण दोन्ही पक्ष मिळून कामाला लागू। 3-4 दिवस अगोदर आमची पहिली भेट प्रारंभिक ज्या म्हणजे भेट म्हणावं या विषयावर आमची झाली औपचारिक भेट, अनौपचारिक फोनवर कुठल्याही कमी चर्चा केली याला आम्ही औपचारिक मानत नाही, पण अधिकृत प्रस्ताव आणि त्यावेळीच आमच्या पक्षाच्या वतीनं आमचे अध्यक्ष तटकरे साहेबही होते, आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादाही होते, आमचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब होते आणि मी होतो आणि त्यावेळीच काँग्रेसच्या वतीनं मुख्यमंत्री साहेब त्यांचे प्रांताध्यक्ष त्यांचे ज्येष्ठ नेते राणे साहेब आणि हर्षवर्धन पाटील साहेब हेही होते आणि त्यावेळीच आम्ही आमची भूमिका परत अधिकृतपणे त्यांच्या समोर मांडली। त्यांनीही सांगितलं की आम्ही या सगळ्या विषयावर आम्ही इथे आम्ही काही निर्णय करू शकत नाही। त्यांनी काही मागे काही दिवसा अगोदर दिल्लीत भेट त्यांची बैठक झाल्यानंतर काहीतरी माणिकराव ठाकरे साहेबांचा स्टेटमेंट होता की आम्ही 124 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देऊ इच्छितो, त्या दिवशी पण आम्ही इथेच आमच्या कार्यालयात प्रेस कॉन्फरन्स घेऊन मागच्या रविवारची गोष्ट आहे आम्ही हा विषयीचा खुलासा केला की आम्हाला 124 जागा मान्य नाही। त्याच्यानंतर आमची जेव्हा भेट झाली तेव्हा परत आम्ही हा विषय मांडला होता
आणि त्यावेळेस अधिक काही गोष्टीवर सुद्धा आम्ही त्यांच्या बरोबर चर्चा केली की यावेळेस आता 15 वर्ष तुमच्याकडे सातत्यानं म्हणजे मुख्यमंत्रीच्या पद राहिलेलं आहे, येणाऱ्या काळामध्ये आपण या पदाच्या साठी सुद्धा आपण अर्धा अर्धा टर्म 2.5-2.5 वर्षाच्या दोन्ही पक्षांनी ही करार केला पाहिजे. मुख्य गोष्ट ही होती की ही चर्चा आमची सुरू असताना मुख्यमंत्री महोदयांनी आणि त्यांच्या प्रांताध्यक्षांनी आम्हाला काही मध्ये मध्ये सूचना केली, पण अधिकृत त्या विषयावर जे परत चर्चा होणं आवश्यक होता. आता कालचा दिवस महत्वाचा होता, मुख्यमंत्री महोदय कराडला गेले होते, आजच दुपारी ते 12 वाजता 1 वाजता ते पोहोचले मुंबईला. अशा महत्वाच्या वेळीस आमच्या कम्युनिकेशन एकदम म्हणजे थंडवलं आणि कुठलाही अधिकृत रीतीनं कोणी दिल्लीवरनं किंवा बाकीच्याकडनं आम्हाला कुठलाही असा या विषयावर संपर्क झाला नाही. काही फोनवर चर्चा झाली तर आम्ही त्यांना सांगितलं की जे आमचा प्रस्ताव आहे त्याच्याविषयी तुम्ही किमान तरी आम्हाला काहीतरी सूचना करा. आमचा प्रस्ताव तुम्हाला मान्य नसेल तर कुठला काउंटर प्रपोजल तुमचा आहे हे तरी आमच्या समोर मांडा. 124 आम्ही प्रस्ताव फेटाळलेला आहे हे तुम्हाला माहीत असताना तुम्ही किमान नवीन एक प्रस्ताव अधिकृतपणे तुम्ही आम्हाला द्यावा. मीडियामध्ये काही ना काही गोष्टी मध्ये मध्ये येत होती, कुठल्या 126 कुठे 125 कुठे 127 असे हे प्रस्ताव आम्ही मीडियाद्वारे आम्ही पाहत होतो, पण अधिकृतपणे कोणी अशी जबाबदारी ना की एवढाचा प्रस्ताव आमच्याकडून अधिकृत आहे असं कोणी आम्हाला सूचना केली नाही. ही दुःखाची गोष्ट आहे, कारण एवढे दिवस आणि आता निवडणुकी मी परवाही जेव्हा प्रेस घेतली होती मी सांगितलं होतं ही आम्ही काही ताकीद नाही देत काँग्रेसवर, हे आमची ताकीद नाही पण हे इलेक्शन कमिशनची ताकीद आहे. आता 27 तारीख निवडणुकीच्या फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि म्हणून लवकरात लवकर हा म्हणजे विषय सुटला पाहिजे असा आम्ही आग्रह करत राहिलो. ना इलाजाने एवढा दिवस म्हणजे हा पूर्ण म्हणजे जे काही चर्चाचा विषय असा म्हणजे मीडियाद्वारे किंवा ज्यांना म्हणतात अनधिकृत अपारंपरिक रीतीनं आमच्या हे चालू होता, पण अधिकृत चर्चा त्या एक दिवस झाल्यानंतर कुठली दुबारा झाली नाही. दुसरं आम्ही एक सूचना करू इच्छितो की काही जागांच्या विषयी जसं आमचे अपक्ष किंवा कुठले दुसरे सदस्य एकमेकांच्या पक्षामध्ये जे सुरुवातीपासून काही साथ देत होते अपक्ष, नंतर काही सदस्य जुळले आमच्या पक्षांमध्ये दोन्ही पक्षामध्ये त्यांच्याकडे गेले, त्यावेळीही आम्ही आमच्या चार दिवसाच्या भेटीच्या वेळीस आम्ही सांगितलं की तुम्ही या जागांच्या विषयी तुम्ही आमच्याशी चर्चा करा, ज्यांच्याकडे जे लोक गेले त्यांना आपण ती जागा देऊ, तुमच्याकडे कोणी गेले असेल तर ती जागा आम्ही सोडू जर आमची असेल तर. ही चर्चा आमची झाली, त्यांच्याकडून आम्हाला त्यामध्ये स्वीकृती सुद्धा मिळाली. आम्ही चारही नेते आम्ही तिथे होतो, त्यावेळेस ही चर्चा आम्ही स्पष्टपणे त्यांच्या समोर मांडली होती. तरी देखील कालच्या रात्रीच्या जे काँग्रेसच्या नवी पहिला जे काही त्यांची सूची आली त्या सूचीमध्ये आम्हाला काही जागा ज्याच्याविषयी आमची चर्चा झाली होती त्या सूचीमध्ये त्यांचे नावं म्हणजे त्यांच्या पक्षाकडून जाहीर करण्यात आले, ही पण आम्हाला काल रात्रीच्या सूचीमध्ये जाणवलं. अशा पद्धतीनं आणि बाकीच्याही काही गोष्टी आहेत, आमचे प्रांताध्यक्षही बोलतील, दादाही बोलतील, भुजबळ साहेबही बोलतील, पण मला एवढंच म्हणायचं आहे की आमच्या पक्षाद्वारे आम्ही सुरुवातीपासून 15 वर्षापासून आमची भूमिका आणि कुठल्याही स्तरावर राज्य आणि केंद्राच्या स्तरावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून एकही असा आमच्या कार्य झाला नसेल ज्यामुळे कुठल्याही प्रकारे काँग्रेस पक्षाला किंवा आमच्या आघाडीला धोका झाला असेल, आणि त्यामुळे एक जबाबदार पक्ष म्हणून आमची भूमिका सातत्याने आम्ही निभावलेली आहे. मी एवढंच आजच्या दिवशी मी माझ्यातर्फे बोलतो आणि आजच्या यापुढे आमची काय भूमिका आहे त्याच्यासाठी आमच्या प्रांताध्यक्षाला मी त्यांना सूचना करतो. आमचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल साहेबांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूकपूर्व आघाडी संदर्भातली घडामोडी आणि सद्यस्थिती आपल्या सर्वांच्या समोर विशद केली. एक गोष्ट खरी आहे की ज्याच्याबद्दलचा उल्लेख प्रफुल्लभाईंनी या ठिकाणी केला की विशेष करून नवापूर, मध्य मालेगाव,
इथले विधानसभेचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश त्यांनी केलेलाही होता, त्याही संदर्भामध्ये परवाच्या दिवशी दिलखुलासपणाने चर्चा झालेली होती। परंतु कालच्या यादीमध्ये खरं तर दोन बाबी आहेत। निवडणूक पूर्व आघाडी होत असताना आघाडीमधला एखादा घटक पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वी आपल्या मित्र पक्षाच्या जवळ चर्चा करत असतो असा प्रघात हा आघाडीमध्ये किंवा युतीमध्ये सुद्धा सगळीकडे पाळला जात असतो। काल काँग्रेसने त्यांची 118 उमेदवारांची यादी घोषित करत असताना तो साधा प्रघातही पाळला नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या संदर्भात माहिती मिळाली नाही, आपल्यामार्फतच 118 जागा जाहीर झाल्याचं आम्हाला कळलं आणि त्याच्यामध्ये या दोन जागांचाही किंवा अन्य काही जागांचा समावेश होता जे या बाबी चर्चेमध्ये होत्या। त्यामुळे या ठिकाणी आता प्रफुल्लभाईंनी सांगितल्याप्रमाणे या निवडणुकीला आता आम्ही सामोरं जाण्याचं ठरवलेलं आहे। समविचारी पक्षाच्या जवळ चर्चाही आता आम्हाला सुरू करावी लागणार आहे। 27 तारीख ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, त्यामुळे या प्रक्रियेला वेग देणं आणि समविचारी पक्षाला सोबत घेत निवडणुकीला सामोरं जाणं ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निश्चित त्या ठिकाणी केलेली आहे। चालू आहे ना?